नाशिक ट्रेन जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरिंबाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची वणी पिंपळगाव वसवंत रस्त्यावरील जवळके वणी गावाजवळ पोलिसांनी सापळा रचून गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा आयशर गाडी पोलिसांनी पकडली असून 48,20,460 रुपयांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गुटख्यासह 63,20,460 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एक महिन्यात वणी पोलिसांनी दुसरी मोठी कामगिरी बजावली आहे. वणी पिंपळगाव रस्त्यावर जवळके वणी शिवारात बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पिंपळगाव बाजूकडून वणीच्या दिशेने गुटख्याची वाहतूक करणारा आयशर ट्रक येणार असल्याच्या माहितीवरून वणी पोलिसांनी नाकाबंदी करत संशयित आयशर ट्रक अडवला. यावेळी ट्रकचे चालक आणि क्लिनर यांची वाहनातील मालाबद्दल पोलिसांनी चौकशी केली असता उडवावीची उत्तरं दिल्यानं पोलिसांनी वाहनात असलेल्या मालाची तपासणी केली असता त्यांना विमल रजनीगंधा तुलसी RMD कंपनीचे वेगवेगळ्या वजनाचे आणि किमतीचे असलेले गुटख्याच्या पुड्या असलेले बॉक्स आणि पोती आढळली. यात पोलिसांनी संपूर्ण गुटख्याची मोजदात केली असता 48,20,460 रुपये किमतीचा गुटखा आणि 15 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा 63,20,460 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलिसांनी वाहनचालक देवेंद्र सिंग पर्वतसिंग चव्हाण शुभम पर्वतसिंग चव्हाण राहणार देवलगाव घोगडिया तालुका गोगावा जिल्हा खरेगाव मध्य प्रदेश यांना अटक केली असून पोलीस हवालदार राहुल यादव आहेर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे अधिक तपास करत आहेत. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी सागर मोर वणी.